म्हणजे आपल्याला मदत करणार आहे कारागीर, आपण सुतारकाम करणाऱ्या दुकानाला भेट द्यायला आलेलो आहोत. या ठिकाणी चालते सुतारकाम. तर सुतारकामासाठी लागणारं साहित्य कोणकोणतं आहे तर आपण या ठिकाणी भेट देत आहोत. चला आत या, आत या, चला. हां इथं बसून घ्या, इथं थोडं बसून घ्या. या चार चार मुली या. तर हे आहे सुतारकाम करणारे, सुतारकाम करणारे कारागीर. तर लाकडी वस्तू ज्या ज्या बनवतो तर त्या इथं आपल्या इथं बनवल्या जातात. आता इकडे या सगळ्यांनी, पटपट पुढे या सगळे या. बघा आपण गवंडी बघितलं, त्याचबरोबर न्हावी बघितलं, शिंपी बघितलं. तर हे आहेत सुतार मामा. काय आहे? सुतार मामा. सुतार लाकडी वस्तू बनवणार काम करतात ते सुतार काम करणारे कारागीर. तर सुतार मामा आहेत. नाव सांगा तुमचं. बाळकृष्ण राजाराम सुतार. बघा आपल्या राजेंद्रनगर भागामध्ये सुतार काम करणारे आडनाव पण त्यांचं सुतार बंधू आहे. तर ते आपल्या कामाविषयी माहिती देतात. काय काय वस्तू लागतात करवत वगैरे सांगा. आपल्याला काम करत असताना लाकूड कापण्यासाठी करवत लागतो, ते घासण्यासाठी रंधा लागतो, हातोडी लागते मुळे मारण्यासाठी. बरोबर. असे विविध प्रकारचे वस्तू लागतात. आता मुलांनी सगळ्यांनी लक्ष द्या, सुतार कामासाठी काय करतात त्याने दाखवा की कृती करून. लाकूड कापलं जात. एक लाकूड कापून दाखवतात तुम्हाला. क करवत शिकले की नाही आपण. तर बरोबर सुतार काम करायचं साहित्य बघा. आता कर 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 आवाज येतो का? येतो का रे? हा बघा किती छान काम सुरू आहे यांचं. अरे वा आमच्या मुलांना हात धरू द्या. एका हा धर का तू अभिजी हात धर. हा एकच फक्त हात धर. हा बघ बघूया तू हात फक्त बस. हे सगळ्यांना नको लागे धार असते. हां बस बस छान. हा करवत समजली. करवतीचा उपयोग काय? लाकूड कापण्यासाठी. पुढे बघा हातोडी. बघा हातोडी बघा. हा ती हातोडी काय करणार? हातोडीने मोळे मारले जातात. मोळे मारणे, मोळे मारायचे. मोळे म्हणजे खिळे. खिळे मारण्यासाठी बाई सांगा मुलांना जरा. तर लक्ष द्या मुलांना. हे काय बनवले बघा समोर. बरोबर. हा तर सुतार कामामध्ये लागणार आपण हातोडी बघितली, करवत बघितलं, त्यानंतर आणखी काय असतं? रंधा असतो. बघा रंधा मशीन आहे. म्हणजे आधी पारंपरिक पद्धतीने करायचं, आता मशीन वापरली जाते. लाकूड कापण्यामुळं काम हलकं होतं यामुळं. हा हा कळलं का तुम्हाला? फक्त आपले कारागीर यामध्ये सुतार काम करणारे काका आपण माहिती दिलेली आहे. आवडलं का सगळ्यांना?